बालक दिन साजरा करीता हो। मरिया जन्मापासून पवित्र व नीतिमान होती। आज तिचा वाढदिनी आपण तिचा सन्मान करतो। बालिका मरिया ही परमेश्वराच्या प्रेमाचे प्रतीक होते। त्याच्या स्वर्गीय बागेतील वेलीवरील ही कली होती। तिने जगाला विश्वास दिला, देवपुत्राला जन्म दिला, प्रभुची दासी बनली। मरिया प्रमाणेच आपल्या छोट्या बालिका ह्या देवाच्या प्रतिमा आहेत। छोट्या बालिकांवर अन्याय अत्याचार म्हणजे पवित्र मरियेचा अपमान। आज पवित्र मरियेच्या वाढदिवशी आपण आपल्या बालिकांचा सन्मान करूया। त्यांच्यावर अन्याय केला असेल तर स्वर्गीय पित्याकडे क्षमा मागूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभु तुम्हा बरोबर असो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण मरियेचा जन्मदिवस साजरा करीत आहोत आणि ह्या दिवशी आपण बालिका दिन देखील साजरा करीत आहोत। तर या सर्व बालिकांसाठी आपण प्रार्थना करूया की त्यांना सुरक्षितता लाभावी। ह्या सर्व बालिकांची काळजी आपण सर्वांनी घ्यावी आणि ह्या दिवशी आपण देव पिता आणि पुत्र ह्यामधील मानवासाठी पवित्र मरिया मध्यस्थीचा दुवा हा विषय आपण निवडलेला। तर विशेष करून या कोरोनाच्या काळात आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करूया। अनेक लोक दुःखात संकटात आहेत, कोरोनाग्रस्त जे आजारी लोक आहेत त्यांना पवित्र मरियेची मध्यस्थी लाभावी, प्रभूच्या स्पर्शाने ते आजारातून मुक्त व्हावे म्हणून आपण त्या सर्वांसाठी विशेष प्रार्थना करूया। त्याचप्रमाणे या कोरोना काळात जी लोक मरण पावलेली आहेत त्यांना देवाने स्वर्गीय राज्याचं सुख द्यावं म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया। ज्या ज्या वेळेला आपण मरियेप्रमाणे मध्यस्थीचा दुवा बनण्यात कमी पडलो असो तर आता थोडा वेळ शांत राहू, आपल्या पापांची आपण आठवण करू आणि परमेश्वराजवळ आपल्या पापांची आपण क्षमा मागू। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वधुमा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व हृदयाने मी फार पापा केली आहे। हा माझा अपराध मोठा अपराध म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना वधुमा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो, आम्हाला सर्वकालिक चिन्हाकडे नेवो। प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा। स्तुति गीत घेऊया। सदा गौरव सज्जन देव शक्ति।
आमचा परमेश्वर तुझ्या पोटी जन्मला आला आहे।
हालेलुया। दावीदच्या पुत्रा योसेफ,
आपली पत्नी म्हणून वरियेचा स्वीकार करायला घेऊ नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल, तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे. या घटना घडण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या संदेशांमार्फत बदलले होते. पहा, कुमारी गर्भवती होईल, तिला मुलगा होईल, त्याला इमानुएल म्हणजे आमच्या सह देव असे नाव पडेल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता असो. देव माते मरिया माते अमुची तू कैवारिणी आई, अमुची तू कैवारिणी मध्यस्थिनी तू सहाय माते, प्रेम स्वरूप तू आदर्श माते, तुझ्या मायेच्या पंखाखाली आश्रय दे आम्हा आई आश्रय दे. ख्रिस्ता माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पवित्र मरियेचा वाढदिवस जन्मदिवस साजरा करीत आहोत. आणि वरील गायनात म्हटल्याप्रमाणे देव माता पवित्र मरिया देव पिता आणि पुत्र ह्यांच्यामध्ये मानवासाठी मध्यस्थीचा दुवा बनलेली आहे. आणि म्हणून आपण तिला सांगतो की तू आमच्यासाठी मध्यस्थी कर, प्रार्थना कर. पहिल्या वाचनात आपण ऐकलं की संदेशकार मिका आपल्याला सांगत आहे की पवित्र मरिया देव पुत्राला जन्म देईल आणि हो परमेश्वर पित्याला त्याच्या पुत्राला जन्म देण्यासाठी एका पवित्र स्त्रीची गरज होती. आणि म्हणून परमेश्वर पित्याने गाब्रियल देवदूताला पवित्र मरियेकडे पाठवलं आणि गाब्रियल देवदूत तिला ती गुड न्यूज गोड बातमी देतो. ही शुभवार्ता जरी तिला दिली तरी मरियेच्या समोर अनेक प्रश्न उभे राहिले, खळबळ तिच्या मनात उडाली. हे कसं काय शक्य आहे, कारण माझं लग्न झालेलं नाही. आणि ती देवदूताला ती विचारते आणि देवदूत तिला सांगतो की पवित्र आत्म्याच्या योगाने तू गर्भवती होशील, देवाच्या पुत्राला तू जन्म देशील, कारण देवाला काहीच अशक्य नाही. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाला काहीच अशक्य नाही. आणि पवित्र मरिया देवाच्या या शब्दावर विश्वास ठेवते आणि ती गाब्रियल देवदूताला म्हणते, पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या भाई हो, माझ्या जीवनात हो. आणि तिचे हे शब्द ती जीवनभर विश्वासू त्या शब्दाशी राहते, ती त्या शब्दाला चालली. आपल्या प्रत्येकासाठी ती प्रार्थना करीत आहे, मध्यस्थीचा दुवा बनलेली आहे. आणि अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. काना येथील लग्न समय द्राक्षाला संपला, पवित्र मरिया त्या कुटुंबासाठी मध्यस्थी करते, प्रार्थना करते. ती आपल्या पुत्राकडे जाऊन सांगते की द्राक्षाला संपलेलं आहे, घरदारांची अब्रूज आहे, म्हणून तू काहीतरी कर. आणि प्रभू येशू ख्रिस्त पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे तिच्या सामन्यावरून त्याच्या जीवनातील पहिला चमत्कार करतो. पाण्याचं रूपांतर द्राक्षाला संपते आणि घरदारांची अब्रूज जात नाही. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तीच पवित्र मरिया आपल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे. परंतु आपण प्रत्येकाने एक विचार करायला पाहिजे की पवित्र मरियेप्रमाणे मी इतरांसाठी मध्यस्थीचा दुवा बनत आहे का. तिने इतरांची सेवा केली, एलिझाबेथच्या मदतीला ती धावली, स्वतः गरोदर असून ती एलिझाबेथ गरोदर आहे 6 महिन्याची, म्हणून तिला मदत करायला जाते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये अनेक लोक खूप दुःखात संकटात आहेत. अनेक जणांचे जॉब गेलेले आहेत, नोकरी गेलेली आहे, आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे, अनेक लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि अशा वेळी त्यांना मदतीची गरज आहे. वसईला एके ठिकाणी पती एका हॉस्पिटलमध्ये आहे,
त्याची पत्नी हिला देखील कोरोना झालेला आहे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, त्यांचा मुलगा त्याला कोरोना झालेला आहे तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे, आणि मग त्यांची जी नातवंड आहेत चार नातवंड त्यांचं सांभाळ कोण करणार, कारण घरातील सर्व व्यक्ती बाहेर आहेत। मग गावकऱ्यांनी शेजाऱ्यांनी नातेवाईकांनी त्या चार बाळांची काळजी वाहिली, त्यांच्यासाठी जेवण करणं, त्यांच्या घरी जाणं, त्यांना ते जेवण देणं, अशा प्रकारचा मध्यस्थीचा दुवा आपण देखील बनवू शकतो। वांद्रे येथील एका तरुणाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली, परंतु फक्त आठवण करून देतो की तो तरुण ज्यांना कोणाला मदतीची गरज असेल त्यांना मदत करून सांगतो, देवाने मला पाठवलं। एकदा मला विरारला एका शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले, पॅरेंट्स डे साठी, आणि त्या प्रिन्सिपलने सांगितलं की फादर 2000 विद्यार्थी आणि त्यांचे पालक तुमच्यासाठी थांबणार आहेत, 3 वाजता कार्यक्रम आहे, परंतु 2:45 पर्यंत तुम्ही या। वांद्रेवरून मला विरारला जायचं होतं, मी हिल रोडला तिथं रिक्षासाठी बससाठी थांबलेलो, रिक्षा येत नाही बस येत नाही, मी कासावीस झालेलो की मी जर लेट झालो तर ते 4000 लोक माझ्यासाठी थांबतील आणि मी कासावीस झालेलो। एवढ्यात तो तरुण येतो माझ्या चेहऱ्याकडे बघतो, मला म्हणतो फादर काय झालं, तर मी म्हटलं की मला बँड्रा स्टेशनला जायचं आहे, बस आणि रिक्षा येत नाहीये, आणि त्याने सांगितलं फादर बसा देवाने मला पाठवलं, आणि ते प्रश्नचिन्ह माझ्या डोक्यात होतं की देवाने मला पाठवलं असा हा तरुण का बोलतोय। मग मी त्याला सांगितलं की आता मी घरीत आहे, मला ट्रेन पकडायची आहे, परंतु तू मला ओळखतोस, आणि त्याने सांगितलं हो माझा मुलगा तुमच्या शाळेत आहे, तर मला नंतर कधीतरी येऊन मला भेट, आणि तो आला आणि मी त्याला तो प्रश्न विचारला की देवाने मला पाठवलं असं तू का म्हणालास, आणि त्याने त्याच्या जीवनाची गोष्ट सांगितली की मी BSc झाल्यानंतर एका कंपनीमध्ये नामवंत कंपनीमध्ये मला कामासाठी इंटरव्ह्यूसाठी त्यांनी कॉल दिला, मी देवाकडे खूप प्रार्थना केली की ही चांगली कंपनी आहे, मला हा जॉब पाहिजे आहे, नोकरी पाहिजे आहे, आणि मी इंटरव्ह्यूसाठी गेलो, त्या कंपनीच्या खाली मी बसलेलो, आणि जेव्हा माझी वेळ आली इंटरव्ह्यूला जाण्याची तेव्हा मी चालायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या पुढचा जो सोल आहे तो आवाज करायला लागला, आणि मग मी देवाला दोष देऊ लागलो की अशा पद्धतीने मी जर आतमध्ये गेलो तर इंटरव्ह्यूमध्ये फेल होईल, मला ही नोकरी मिळणार नाही, आणि मी देवाची तक्रार करीत असताना एक बाई आली, तिने मला फेविक्विक दिलं आणि ते फेविक्विक मी माझ्या बुटाच्या सोलला लावलं, बूट व्यवस्थित झाला, मी चालू लागलो, आणि मला आठवण झाली की त्या बाईने मला मदत केली आणि म्हणून मी तिला थँक्यू म्हणण्यासाठी असं बळावं, आणि ती बाई तिथं नव्हती। मग मी इंटरव्ह्यूला गेलो, ती नोकरी मला मिळाली, आजही ती नोकरी माझ्याकडे आहे, चांगला पगार मला आहे, आय एम अ सेटल मॅन। परंतु त्या दिवसापासून मी ठरवलं की त्या बाईने मला गरज असताना मला मदत करून सांगितलं, देवाने मला पाठवलं, म्हणून मी ठरवलं की ज्यांना कोणाला मदतीची गरज असेल त्यांना मदत करून मी म्हणणार, देवाने मला पाठवलं। होय माझ्या प्रिय बंधूंनो, देवाने आपल्या प्रत्येकाला या जगात पाठवलेलं आहे, त्याने मरियम मातेला देखील पाठवलं, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला देखील पाठवलं, आणि त्यांनी सेवेचा प्रेमाचा मंत्र आपल्याला दिलेला आहे। मग मी इतरांसाठी मध्यस्थीचा दुवा बनत आहे का, मी इतरांची सेवा करायला तयार आहे का, हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे। पवित्र मरियमची मध्यस्थी प्रार्थना नेहमी आपल्या पाठीशी आहे, ती आपला हात कधीच सोडणार नाही, परंतु आपण देखील पवित्र मरियमचा हात सोडणार नाही हे गायन आपण गाणार आहोत, जमलं तर तुम्ही माझ्या मागे बोलू शकता। मरिया माझा हात नाही सोडणार, मरिया माझा हात नाही सोडणार, जरी वादळ आले जरी तुफान आले मरिया माझा हात नाही सोडणार, आपण म्हणूया मरिया माझा हात नाही सोडणार, मरिया माझा हात नाही सोडणार, जरी वादळ आले जरी तुफान आले मरिया माझा हात नाही सोडणार, मी पण
सोडना मी पंक्तीचा हात नाही सोडना जरी वादळ आले जरी तुफान आले मी पंक्तीचा हात नाही सोडना मी पंक्तीचा हात नाही सोडना मी पंक्तीचा हात नाही सोडना जरी वादळ आले जरी तुफान आले मी पंक्तीचा हात नाही सोडना माझा दिवा जळत राहणा माझा दिवा जळत राहणा जरी वादळ आले जरी तुफान आले माझा दिवा जळत राहणा एकत्र माझा दिवा जळत राहणा माझा दिवा जळत राहणा जरी वादळ आले जरी तुफान आले माझा दिवा जळत राहणा माझा दिवा जळत राहणा हे प्रभू जे लोक संकटात आहेत दुःखात आहेत जे लोक निराधार आहेत ज्यांच्याकडे दिवा नाही वात नाही आधाराचा हात नाही अशा सर्व लोकांना मदतीचा सेवेचा प्रेमाचा हात माझा देऊ दे पवित्र मरियेप्रमाणे ईश्वरी कृपेचा मदतीचा मध्यस्थीचा दुवा माझा बनू दे आमेन आपण आपल्या प्रार्थना परमेश्वरांच्या चरणाशी मांडूया आपले उत्तर आहे हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर पवित्र मरियेच्या रूपात परमेश्वराने आपणास आई दिली आहे तिचा सन्मान करीत असता तिचा स्वभाव प्रत्येक आईला लागावा म्हणून आपण प्रार्थना करूया हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर छोट्या छोट्या मुली म्हणजे पवित्र मरियेचे प्रतीक कन्या जन्माचा आपण आदर करावा तिला निरोगी ठेवावे खूप खूप शिकवावे ह्या कृपेसाठी प्रार्थना करूया हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर आपल्याला जन्म देणारी आई ही पवित्र मरियेचे प्रतिरूप आहे आपल्या आईचा आपण मान राखावा तिचा सांभाळ करावा ह्या कृपेसाठी आपण प्रार्थना करूया हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर पवित्र मरिया मातेच्या ठाई जे गुण आहेत त्याचे अनुकरण करून आपले जीवन अधिक चांगले बनवण्यास आपल्याला कृपाशक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर मरिये मातेच्या पदकमलाशी आपण आपल्या सर्व गरजा ठेवून पुढील हेतूसाठी शांतपणे प्रार्थना करूया पुत्र प्राप्तीसाठी निराशित लोकांसाठी मानसिक शारीरिक आरोग्यासाठी नोकरी धंद्यात यश प्राप्तीसाठी जीवनात साथीदाराची योग्य निवड होण्यासाठी आपल्या दुःखी व संकटग्रस्त लोकांसाठी आपल्या कुटुंबात शांती प्रेम व सौख्यासाठी या सर्व हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर आता थोडा वेळ शांत राहू आपण आपल्या मागण्या पवित्र मरियेच्या चरणापाशी ठेवूया
हे प्रभु परमेश्वर आमच्या काळजातील सर्व व्यथा वेदना आमच्या सर्व गरजा तुला ठाऊक आहेत. ह्या सर्व गरजा योग्य वेळी योग्य प्रकारे तू पूर्णत असते ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. Oh,
प्रभु तो खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा हा तू उगम आहेस. हिताने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. हिताने आमच्यासाठी आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे शरीर वर स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली. तुझ्या आभारामध्ये वधी भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गदानो सदा करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणा पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तदाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. आपल्या या तलासरे मिशनमध्ये आपल्या कुटुंबातील, आपल्या समाजातील जे मरण पावलेले आपले व्यक्ती आहेत त्या सगळ्यांची आता आपण आठवण करूया. त्यांना आपल्या सहवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धनकुमारी मरिया, तिचा कधी संदेह असेल, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून चंद्रेश्वर संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. तुझा आठवण
येशूने शिकवलेली प्रार्थना मोठ्या विश्वासाने एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. आमची दररोजची भाग्य आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू दे म्हणून पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या चिन्हात तू आम्हाला शांती दे. आमच्या राहणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे तू पाहून आलोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हा सर्वांना तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. एकमेकांना प्रभूची शांती देऊया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या चौकडा प्रभाव आवड द्या. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या चौकडात मध्ये आश्रय. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या चौकडात तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोपर पहा. ह्या कोपराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करायला मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या व भावी जीवनात आपल्या सर्वांचे संरक्षण बनो. आमेन. अर्पण केली आणि अतिशय चांगला असा उपदेश दिलेला आहे.
आणि त्या उपदेशाने उपदेशाद्वारे त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण देखील एकमेकांची सेवा करायची आहे, एकमेकांच्या मदतीसाठी धावून जायचं आहे. की देवाने मला पाठवलं हा त्यांच्या प्रवचनाचा मुख्य संदेश होता आणि हा संदेश आपण आपल्याबरोबर घेऊन जायचा आहे आणि इतरांची सेवा करायची आहे. तेव्हा फादर, मी तुमचे मनापासून आभार मानतो. तुम्ही आमच्या सर्वांचं हृदय जिंकून घेतलेलं आहे आणि अतिशय मौल्यवान असा संदेश दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तसेच पवित्र मरियेच्या वाढदिवसाच्या सणानिमित्ताने मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण आपल्या सर्वांना चांगल्या आरोग्याचा जाऊ दे हीच पवित्र मरियेकडे मध्यस्थी करतो आणि आपल्या आपल्या सर्वांची देवाच्या प्रेमात वाढ व्हावी आणि देवाचा वरदस्त आपल्या कुटुंबावरती असावा. आपल्या कुटुंबामध्ये प्रेम शांती सदैव नंदावी हीच पवित्र मरियेकडे आमचं साकडं. हॅपी फीस्ट टू ऑल ऑफ अस. थँक्यू. आपण ख्रिस्ताच्या आत्म्या ही प्रार्थना घेऊया. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे कारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीशी पाण्याला साफ कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला वीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे, तुझ्यापासून माझा जीव होऊ दे, दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर, मरते वेळी मला उभावून घे, मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर, संतांबरोबर मला माझी स्थिती सदैव गाव दे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, पवित्र ख्रिस्त बलिदानाद्वारे नवजीवन प्राप्त झालेले ख्रिस्त सभेला कुमारी मरियेच्या जन्मदिनी आनंदाचे वरदान दे. तिने जगाचा आशादी व मुक्तीदाता ख्रिस्त ह्याला जन्म दिला. आम्हाला आशेचे व मुक्तीचे वरदान दे ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभो तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणावर आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर येवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने पवित्र मरियेप्रमाणे मध्यस्थीचा दुवा बनण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानतो.